नमस्कार, विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण TET पेपर 2 स्टडी प्लॅन कसा असावा हे पाहिलं होतं. तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की अभ्यास करत असताना आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, ज्यायोगे आपल्याला आपला पुढचा स्टडी प्लॅन ठरवता येतो. म्हणूनच आजपासून आपण या चॅनलच्या माध्यमातून TET पेपर 2 व 1 याचं पेपर ॲनालिसिस करणार आहोत, ज्याचा आपल्याला फायदा असा होणार आहे की आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा कशी असावी किंवा कोणत्या प्रश्नांवरती कोणत्या घटकावरती जास्त भर देण्यात आलेला आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे, आणि त्यायोगे आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरवता येणार आहे. तर आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून एक तर अभ्यास पण करूया, त्याचबरोबर पेपर ॲनालिसिस देखील करूयात. तर पहिला प्रश्न आहे, दिलेली म्हण पूर्ण करा. आणि म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची --, करावी चहाडी करावी निंदा भरावी झोळी वाजवावी टाळी. आणि याचं योग्य उत्तर आहे वाजवावी टाळी. म्हणजेच काय, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर हा जो प्रश्न आहे हा म्हण या घटकावरती विचारलेला आहे. मग यामध्ये आपल्याला मराठी पाठांतराचा जो भाग आहे त्यामध्ये वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, त्याचबरोबर योग्य शब्द निवडा किंवा व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द निवडा हे जे पाठांतराचे घटक आहेत तर यावरती विचारलेलं आहे. त्यामुळे हे घटक आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? V.V. शिरवाडकर, रा.ग. गडकरी, प्र.के. अत्रे, रत्नाकर मतकरी. आणि याचं योग्य उत्तर आहे प्र.के. अत्रे. प्र.के. अत्रे यांचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे. त्याचबरोबर V.V. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत, आणि त्यांची विशाखा, समिधा, त्यानंतर किनारा, मेघदूत यासारखी, त्याचबरोबर नटसम्राट हे जे प्रसिद्ध नाटक आहे इंग्रजीतील हॅमलेट या नाटकाचं मराठीमध्ये रूपांतर आहे, ज्याच्यावरती चित्रपट देखील आलेला आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला आहे त्या चित्रपटामध्ये. तर असं ते नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक आहे आणि ते V.V. शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये त्यांच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर V.V. शिरवाडकर यांचं टोपण नाव काय, तर मग त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. त्यानंतर राग गडकरी म्हणजेच राम गणेश गडकरी हे देखील नाटककार आहेत, आणि त्यांचं जे प्रसिद्ध नाटक आहे ते आहे एकच प्याला, त्यानंतर भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास ही राम गणेश गडकरी यांची काही नाटकं आहेत. त्यामधलं एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक आहे. त्याचबरोबर रत्नाकर मतकरी हे देखील अलीकडच्या काळातील एक नाटककार आहेत. मग यामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर साहित्य आणि साहित्यिक यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा देखील पाठांतराचाच भाग आहे, त्यामुळे आपल्याला मराठी साहित्य आणि त्यांचे साहित्यिक कोण कोण आहेत, मग त्यामध्ये कवी कोण आहेत, नाटककार कोण आहेत, त्याचबरोबर लेखक कोण आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे, त्यांच्या साहित्यकृती माहीत असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्यांना मिळालेले पुरस्कार. एखादा जर समजा पुरस्कार प्राप्त साहित्यिक असतील तर त्यावर्षीचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार वगैरे त्यांना मिळालेले असेल, तर त्यावर्षी परीक्षेमध्ये आपल्याला त्या त्या लेखकांवरती किंवा साहित्यिकांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून ती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट, ग्रेस. आणि याचं योग्य उत्तर आहे ग्रेस. कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे माणिक सीताराम गोडघाटे. आणि ही जी सांध्य पर्वातील वैष्णवी ही त्यांची हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्याचबरोबर मग आपल्याला इतर कवी त्यांचे कविता संग्रह माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादं साहित्य पुरस्कार प्राप्त असतील तर त्या ते देखील माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हा जो आहे हा मराठी साहित्य म्हणजेच मराठी भाषेचं सामान्य ज्ञान या घटकावरती आपल्याला हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग त्यामुळेच आपल्याला साहित्यिक त्यांच्या साहित्यकृती माहीत असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्यांना देण्यात येणारे पुरस्कार देखील माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. पर्याय आहेत देवी, देवतांनो, देव, देवता.
आणि याचं योग्य उत्तर आहे देवतांन. हा जो प्रश्न आहे हा मराठी व्याकरणातील जो विभक्तीचा हा जो घटक आहे यावरती विचारलेला आहे. विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत, त्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. मग या ठिकाणी आपल्याला संबोधन युक्त शब्दरूप ओळखा. मग संबोधनचे प्रत्यय काय आहेत, तर एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनामध्ये न हा प्रत्यय लागतो. त्यामुळे हे जे शब्दरूप आहे हे संबोधन या विभक्ती प्रकाराचं शब्दरूप आहे. मग आपल्याला यावरती प्रश्न हमखास एक तरी विचारलेलाच असतो विभक्तीचे प्रत्ययांवरती. मग त्यामध्ये आपल्याला कधी प्रत्यय दिलेले असतात, मग हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा असा प्रश्न दिलेला असतो, किंवा आपल्याला अधोरेखित केलेला एखादा शब्द दिलेला असतो आणि या शब्दाला कोणती विभक्ती लागलेली आहे हे ओळखा असे देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विभक्ती आणि त्याचे प्रकार आणि त्याचे प्रत्यय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे, वाक्य प्रकार ओळखा. हा देखील व्याकरणातील वाक्य प्रकार यावरती प्रश्न विचारलेला आहे. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, वाक्य रूपांतर, आणि याचं उत्तर आहे मिश्र वाक्य. म्हणजे वरील वाक्य जे आहे हे मिश्र वाक्य या वाक्य प्रकाराचं आहे. मग आपल्याला यामध्ये काय माहीत असणं गरजेचं आहे, केवल वाक्य म्हणजे काय, संयुक्त वाक्य म्हणजे काय, मिश्र वाक्य म्हणजे काय, त्याचबरोबर वाक्याचे आणखीन काही प्रकार आहेत ते म्हणजे उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य असेल, त्यानंतर साधे वाक्य, हे जे वाक्यांचे प्रकार आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यांचं रूपांतर कशा पद्धतीनं केलं जातं हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा वाक्य प्रकार या घटकावरती विचारलेला आहे. भर धाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. धाव व भ आणि भर याचं योग्य उत्तर आहे भर. हा जो प्रश्न आहे हा शब्दांचे वर्गीकरण म्हणजेच शब्दसिद्धी या घटकातील जो उपघटक आहे शब्दांचे वर्गीकरण, यामध्ये सिद्ध शब्द आणि साधित शब्द असे दोन प्रकार असतात. तर त्यामध्ये साधित शब्दामध्ये उपसर्ग घटित शब्द यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. मग साधित शब्द म्हणजे काय, तर मूळ शब्दांच्या किंवा धातूच्या मागे किंवा पुढे काही शब्द लागून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांना साधित शब्द असे म्हणतात. तर सिद्ध शब्द म्हणजे काय, तर मूळ धातूंना किंवा शब्दांना सिद्ध शब्द असे म्हणतात. मग त्यामध्ये ऊठ, बस, जा, ए हे शब्द आहेत, हे सिद्ध शब्द आहेत. तर साधित शब्द म्हणजे काय, मूळ शब्दांच्या किंवा धातूंच्या मागे किंवा पुढे काही शब्द लागून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांना साधित शब्द असे म्हणतात. मग उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून जेव्हा साधित शब्द तयार होतो तेव्हा त्या अक्षराला किंवा अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. मग या ठिकाणी धाव या शब्दाला काय झालेला आहे, भर हा उपसर्ग लागलेला आहे. म्हणून हा शब्द काय झालेला आहे, भर धाव. म्हणजेच हा भर धाव हा काय झाला, उपसर्ग घटित शब्द आणि त्याला लागलेला उपसर्ग कोणता, तर तो आहे भर. मग त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा. तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थरूप, तीर्थस्वरूप. या ठिकाणी पर्याय नीट पहा, दोन ठिकाणी तीर्थस्वरूप दिलेलं आहे आणि दोन ठिकाणी तीर्थरूप दिलेलं आहे. मग आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असल्यामुळे काना, मात्रा, उकार, वेलांटी या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 यामध्ये तीर्थरूप दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये तीर्थस्वरूप दिलेलं आहे. तर मग व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला वेलांटी, उकार याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे तीर्थस्वरूप बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे तीर्थरूप बरोबर आहे. म्हणजेच हे दोन्ही शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य आहेत. आणि मग आई वडिलांना पत्र लिहिताना आपण काय वापरतो, तर ते वापरतो तीर्थरूप. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. आई वडिलांव्यतिरिक्त आपण जेव्हा वडीलधाऱ्या माणसांना पत्र लिहितो तेव्हा तीर्थस्वरूप हे वापरतात. मग त्याची वेलांटी
ही दुसरी असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच पत्रलेखन, मग पत्रलेखनाचे नियम, मग कुठे काय असायला पाहिजे पत्रलेखनामध्ये, हे देखील आपल्याला परीक्षेचा अभ्यास करत असताना तेवढ्या बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेतील अम आणि अहा यांना काय म्हणतात? बाराखडी, स्वरादी, व्यंजन, शब्द. आणि याचं योग्य उत्तर आहे, यांना काय म्हणतात? स्वरादी असे म्हणतात. स्वरादी म्हणजे काय? तर स्वर आदी म्हणजेच अगोदर आहे ज्याच्या असे वर्ण, त्यांना स्वरादी असे म्हणतात. मग अम आणि अहा यांच्या अगोदर अ हा स्वर असल्यामुळे यांना स्वरादी असे म्हणतात. मग मराठी मूळाक्षरे किती आहेत, किंवा मराठी बाराखडीमध्ये मूळाक्षरांची संख्या किती, त्यामध्ये स्वर कोणते, व्यंजन कोणते, नवीन ॲड झालेले स्वर कोणते कोणते आहेत ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या उच्चार स्थानानुसार त्यांचे पडलेले प्रकार, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन कोणते कोणते आहेत, त्यानंतर ओष्ठ्य व्यंजन कोणते कोणते आहेत, हे पाहणं देखील आपल्याला गरजेचं आहे. त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजेच मराठी वर्णमालेवरती आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघुगुरुक्रम ओळखा. पर्याय आहेत, आपल्याला इथे लघुगुरूच्या खुणा दिलेल्या आहेत आणि पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे हा मराठी भाषेतील वृत्त या घटकावरती विचारलेला आहे. वृत्तामध्ये आपल्याला अशा लघुगुरूच्या खुणा दिलेल्या असतात, मग ते त्यांच्या उच्चार स्थानानुसार किंवा त्यांच्या उच्चारानुसार आपल्याला या खुणा करायच्या असतात. मग त्यामध्ये वृत्त म्हणजे काय, वृत्तांचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्यांचे उपप्रकार कोणते कोणते आहेत, त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला उतारा दिलेला आहे आणि उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असं दिलेलं आहे. तर आपण उतारा वाचूयात, छोटासाच आहे. दत्ताला अनेक गुरु होते, याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात. जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्झरातून संगीत ऐकायला मिळतं असं पंडित नेहरूंनी सांगितलं आहे. परदेशी असताना असे अनेक मणी हाती लागले, या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात, करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदित करा, अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे. इटालियन माणूस तिचं शब्दशः पालन करीत आहे, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो. सुखद जीवन, ला दोलचे विता, हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झाला आहे. गोव्यात या वृत्तीला सुशेगाद म्हणतात. पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा. आता या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? तर उताऱ्याचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे, उतारा वाचल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते कीवर्ड्स आपल्याला सापडतात ते आपल्याला अगोदर पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्या भागामध्ये आपल्याला उत्तर लपलेलं आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे की दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? तर या ठिकाणी आपल्याला शिकायचं असेल तर सर्वत्र गुरु शिक्षक भेटत असतात, म्हणजे हे जे आहे हा या ठिकाणी शिकण्याची इच्छा हे या ठिकाणी काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? आणि मग त्याचं उत्तर आहे सुशेगाद, हा वेगळा शब्द आहे या ठिकाणी. आणि पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा आहे, तो वारसा कोणता? तर तो आहे सुशेगाद. इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? तर तो आहे ला दोलचे विता. म्हणजे यामध्ये जे वेगवेगळे शब्द आहेत, हा सुशेगाद असेल किंवा ला दोलचे विता, हे वेगळे शब्द आणि यावरतीच आपल्याला इथे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे असे कीवर्ड्स आपण उतारा वाचत असताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे, ओवाळून टाकणे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4. म्हणजे ओवाळून टाकणे आणि त्याग करणे हे दोन्ही वाऱ्यावर सोडणे या वाक्प्रचाराचे अर्थ आहेत. या ठिकाणी आपण पहिला जो प्रश्न पाहिला होता तो होता,
म्हणींवर आधारित हा प्रश्न आहे, हा वाक्प्रचारावर आधारित आहे. म्हणजेच आपल्याला म्हणी, वाक्प्रचार हे पाठ करणं गरजेचं आहे, त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आणि पर्याय क्रमांक एक पृथक्करण हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सहलाते सहलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? द्वितीया तृतीया, तृतीया चतुर्थी, द्वितीय चतुर्थी, प्रथमा संबोधन. आणि पर्याय क्रमांक तीन, द्वितीय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत? सहलाते सहलानाते. मग प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया सहलाते सहलानाते, तृतीया ने एशी निशी इही, त्यानंतर चतुर्थी सहलाते सहलानाते, पंचमी ऊन हून, षष्ठी चाचीचे चे चाची, सप्तमी त ई आ त ई आ, आणि संबोधन नो. आपला दुसरा जो प्रश्न होता किंवा तिसरा असेल तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा असा प्रश्न विचारलेला होता. आणि हा प्रश्न की विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, म्हणजे विभक्ती या घटकावरती आपल्याला एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये दोन प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण, आज्ञा आज्ञा. आणि योग्य उत्तर आहे भाषण भाषण. बाकीचे जे आहेत, भाषा एक वचनात देखील वापरतो आणि भाषा अनेक वचनात देखील वापरतो. त्यानंतर त्यांची सभा छान झाली आणि त्यांनी अनेक सभा घेतल्या, म्हणजे सभा हा शब्द एकवचन आणि अनेकवचन या दोन्हीमध्ये सारखाच वापरला जातो. त्यानंतर आज्ञा हा देखील शब्द दोन्ही वचनांमध्ये आज्ञा असाच वापरला जातो, परंतु भाषण आणि भाषणे, भाषणाचं अनेकवचनी रूप होतं भाषणे, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग. आणि याचं योग्य उत्तर आहे भावे प्रयोग. हा प्रश्न प्रयोग या घटकावरती विचारलेला आहे. मग प्रयोगाचे किती प्रकार आहेत? तर मुख्य तीन प्रकार आहेत. कोणते कोणते? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप जे आहे तर ते कर्माप्रमाणे, म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याप्रमाणे बदलत असतं, कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्माप्रमाणे बदलत असतं. तर भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असते, मग तेव्हा भावे प्रयोग होत असतो. मग त्यानंतर त्याचे अनेक उपप्रकार आहेत, ते देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, सुंदरा मनामधी भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? पोवाडा, अभंग, संतवाणी, लावणी. आणि याचं योग्य उत्तर आहे लावणी. मग साहित्य, मग साहित्याचे म्हणजेच काव्य आणि काव्याचे जे प्रकार आहेत, मग त्यामध्ये पोवाडा असेल, अभंग असेल, संतवाणी असेल, लावणी असेल, किंवा आणखीन ज्या कवितांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते अभ्यासणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, शिखांच्या ग्रंथ साहिब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? पर्याय आहेत संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत शेख महम्मद. आणि याचं योग्य उत्तर आहे संत नामदेव यांची 61 कवने ही शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की संत ज्ञानेश्वर यांचे साहित्य कोणते कोणते आहे? तर मग संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, त्यानंतर अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ ही या साहित्य रचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर संत तुकारामांच्या गाथा प्रसिद्ध आहेत, तसेच संत नामदेव यांची नामदेव गाथा देखील प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? प्रश्न काय विचारलेला आहे, उत्कट भावना व्यक्त करताना दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे?
अपसारण चिन्ह, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, संयोग चिन्ह, आणि याचं योग्य उत्तर आहे उद्गार चिन्ह. मग हा प्रश्न आहे विरामचिन्हे या घटकावर विचारलेला. मग विरामचिन्हे कोणती कोणती आहेत, मग पूर्णविराम, त्यानंतर अर्धविराम, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, त्यानंतर संयोग चिन्ह म्हणजे काय, प्रश्नचिन्हाचा वापर कुठे केला पाहिजे, अपसारण चिन्ह म्हणजे काय, हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि यावरती आपल्याला प्रश्न अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, किंवा मग आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की वाक्य दिलं जातं त्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहिलेला पर्याय निवडा, किंवा एखाद्या ठिकाणी एखादं विरामचिन्ह गाळलेलं असतं आणि ते विरामचिन्ह कोणतं त्या शब्दाच्या पुढे किंवा त्या वाक्यामध्ये येईल असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे य य य य हे गण असणारे वृत्त कोणते. पर्याय आहेत इंद्रवज्रा, भुजंग प्रयात, वसंत तिलका, मालिनी, आणि याचं योग्य उत्तर आहे भुजंग प्रयात. हा वृत्त या घटकावर विचारलेला प्रश्न आहे. तर मग वृत्त म्हणजे काय, तर पद्याच्या विशिष्ट अशा शब्दरचनेला वृत्त किंवा छंद असे म्हणतात. मग यामध्ये वृत्तांचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये मात्रा वृत्त आहे, त्यानंतर अक्षरगण वृत्त आहे, मग आपल्याला या मग त्यांच्या लघुगुरूच्या खुणा असतात, मग अशा आपल्याला ज्या भास्कर या शब्दाच्या लघुगुरूच्या खुणा विचारल्या होत्या तर तो वृत्त या प्रकारावरच विचारलेला एक उपप्रश्न होता. या ठिकाणी आपल्याला मग वृत्त आणि अलंकार यावरती हमखास एक प्रश्न विचारलेला असतो. मग वृत्त, त्यांचे प्रकार, मग कोणत्या वृत्ताची कोणती वैशिष्ट्ये आहेत किंवा त्यांची उदाहरणं कोणती कोणती आहेत हे पाहणं देखील आपल्याला गरजेचं आहे. यावरती आपण नंतर सेपरेट व्हिडिओ करणार आहोत आपल्या चॅनलवरती. पुढचा प्रश्न, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो. दृष्टांत, अतिशयोक्ती, अनुप्रास, अनन्वय, आणि याचं योग्य उत्तर आहे अनन्वय. या ठिकाणी हा प्रश्न आहे तो आहे अलंकाराचा. म्हणजे आत्ता आपण वृत्तावरचा प्रश्न पाहिला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे हा अलंकाराचा. मग अलंकार म्हणजे काय, तर भाषेचे सौंदर्य खुलविणाऱ्या शब्दांना चित्तवेधक वाक्यरचनेलाच आपण अलंकार असे म्हणतो. म्हणजेच ज्या शब्दांच्या माध्यमातून किंवा ज्या रचनांच्या माध्यमातून भाषेचं सौंदर्य वाढतं त्या शब्दांना आपण अलंकार अलंकारिक शब्द असे म्हणतो. आणि मग त्या शब्दांच्या विशिष्ट रचनांना अलंकार असे म्हणतो. मग अलंकाराचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर ते आहेत शब्दालंकार, अर्थालंकार. मग शब्दालंकाराचे देखील आणखीन तीन उपप्रकार आहेत, ते म्हणजे यमक, श्लेष, अनुप्रास. मग त्याचे देखील आणखीन काही उपप्रकार आहेत, मग ते अभ्यासणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांची उदाहरणं पाठ असणं गरजेचं आहे. काही जे प्रसिद्ध अलंकार आहेत तर त्यांची उदाहरणं आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे. अद्भुत, शृंगार, भयानक, शांत, आणि याचं योग्य उत्तर आहे विस्मय. म्हणजेच काय, आश्चर्य वाटणे. आणि मग विस्मय हे अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. मग आपल्याला कवितेचे रसग्रहण करत असताना आपल्याला नऊ रस आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये मग कोणत्या रसाचा वापर किंवा कोणत्या रसाचा स्थायी भाव काय आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये पहिला जो रस आहे तो आहे शृंगार रस. मग त्याचा स्थायी भाव काय आहे, तो आहे रती. त्यानंतर वीर रसाचा उत्साह, करुण रसाचा शोक, हा त्याचा स्थायी भाव आहे. त्यानंतर रौद्र रसाचा स्थायी भाव काय आहे, तर तो आहे क्रोध. म्हणजेच आपल्याला राग येणे, चीड येणे हे रौद्र रसाचं प्रतीक आहे. त्यानंतर भयानक रस, यामध्ये भय दाखवलेला आहे. अद्भुत रसामध्ये विस्मय दाखवलेला आहे. हास्य रसामध्ये हास्य दाखवलेले आहे. त्यानंतर बीभत्स रसामध्ये जुगुप्सा दाखवलेली आहे. आणि शांत रसामध्ये शम किंवा शांती दाखवलेली आहे. मग हे एकूण नऊ रस आहेत कवितेचे. मग त्यांच्या भावना किंवा त्यांचा स्थायी भाव नेमका काय आहे, किंवा मग आपल्याला एखादी कविता दिलेली असते आणि त्यामध्ये कोणता रस दडलेला आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं त्याचं कवितेचे रस आणि मग त्याचे स्थायी भाव आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना कोणत्या कोणत्या आहेत हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. माती या नामाचे अचूक विशेषण कोणते. बहारदार, पडीक, कसदार, मजेदार. आणि याचं उत्तर आहे माती ही कशी असते, काळी कसदार असते. त्यामुळे
विशेषण माती या शब्दाचं अचूक विशेषण आहे कसदार. मग हा प्रश्न आहे हा शब्दांच्या जाती या घटकावरती विचारलेला आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मग त्यांचे प्रत्येकांचे उपप्रकार आहेत. नामाचे 3 उपप्रकार आहेत, त्यानंतर सर्वनामांचे प्रकार आहेत, त्याचबरोबर विशेषणाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते पाहणं, त्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, वर्तमान काळ. आणि याचं योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ. खात असे म्हणजे खाण्याची रीत या ठिकाणी सांगितलेली आहे, म्हणजे ती भूतकाळामध्ये खायची, त्यामुळे हे झालं रीती भूतकाळ. काळ आणि काळांचे प्रकार. मग काळ किती आहे, तर ते आहेत 3, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. मग यामध्ये वर्तमान काळ म्हणजे काय, मग वर्तमान काळाचे असणारे 4 उपप्रकार, त्याचबरोबर भूतकाळाचे 4 उपप्रकार आणि भविष्यकाळाचे देखील असणारे 4 उपप्रकार. मग त्यांची माहिती आपल्याला असणं किंवा त्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पररूप संधीचे उदाहरण ओळखा. नुमजे, नदीत, खिडकीत, नाहीसा. आणि याचं योग्य उत्तर आहे नुमजे. संधी म्हणजे काय, तर जोड शब्द तयार करताना वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. मग संधीचे एकूण 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. मग यामध्ये स्वरसंधीचे देखील अनेक उपप्रकार पडतात, त्यामध्ये पूर्वरूप संधी, त्यानंतर पररूप संधी. मग आपल्याला इथे पररूप संधीचं उदाहरण विचारलेलं आहे. मग पररूप संधी म्हणजे काय, तर ज्या संधीमध्ये पहिला स्वर लोप पावतो व दुसरा स्वर परस्वर कायम राहतो, त्या संधीला पररूप संधी असे म्हणतात. मग यामध्ये घर अधिक ऊन, घरून, त्यानंतर धीट अधिक आई, धिटाई, ढिगारा, ठराविक, श्रीमंती, ही जी आहेत हे पररूप संधीची काही उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. यथाशक्ती, गैरहजर, भवसागर, दररोज. आणि या ठिकाणी 2 पर्याय जे आहेत हे याचं उत्तर आहेत गैरहजर आणि भवसागर. हे दोन्ही काय आहेत, तत्पुरुष समासाचे उदाहरणे आहेत. मग समास, समास म्हणजे काय, मग समासाचे असणारे प्रकार, समासाचे एकूण 4 प्रकार आहेत, त्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास, हे एकूण 4 मुख्य प्रकार आहेत. आणि मग या 4 प्रकारांचे देखील अनेक उपप्रकार आहेत. मग त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यांची उदाहरणं आपल्याला सोडवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्या जरी समासावरती प्रश्न विचारला तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. या ठिकाणी गैरहजर हा जो शब्द आहे हा नयत तत्पुरुष समास हा जो प्रकार आहे तत्पुरुष समासाचा याचा आहे. तर यामध्ये या प्रकारच्या समासामध्ये पहिले पद हे अभावदर्शक किंवा निषेधदर्शक म्हणून वापरले असते किंवा नकारार्थी असते. आणि मग या ठिकाणी गैरहजर याचा अर्थ काय होतो, नाही हजर तो, म्हणजे जो हजरच नाही तो, त्याला गैरहजर असे म्हटलं जातं. आणि म्हणून हा गैरहजर हा शब्द नयत तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. प्रेम, क्रोध, संताप, राग. आणि याचं योग्य उत्तर आहे प्रेम. अनुराग म्हणजे प्रीती, माया, प्रेम, हे अनुराग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर क्रोध, राग आणि संताप हे तिन्ही शब्द कसे आहेत, तर हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती. धरती, आकाश, होय, नाही, अवघड, सोपे आणि पर्याय क्रमांक 4 सुलभ, सोपे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय हे देखील पाहणं जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी शोधायची आहे. हे धरती आणि आकाश हे विरुद्धार्थी शब्द आहेत. होय, नाही हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. अवघड, सोपे हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. तर सुलभ आणि सोपे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे ही अचूक जोडी नाही, म्हणजेच ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, अचूक शब्द ओळखा. आदरणीय,
आदरणीय 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 या ठिकाणी पर्याय क्रमांक एक म्हणजे हा शब्द आहे हा व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिहिलेला आहे, कोणता बरोबर आहे ते शोधायचं आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण 2021 प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारलेले आहेत ते पाहिलेलं आहे. तर यामध्ये आपण जर या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला यामध्ये वाक्प्रचार, म्हणी जे की पाठांतराचे भाग आहेत, त्याचबरोबर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तसेच व्याकरणदृष्ट्या योग्य असणारे शब्द शोधा हे पाठांतराचा भाग असलेल्या प्रश्न शब्दांवरती किंवा घटकावरती विचारलेले आहेत. त्यानंतर शब्दांच्या जाती यामध्ये विशेषणाचा प्रकार ओळखा असं विचारलेलं आहे. त्यानंतर संधी, त्यानंतर काळाचे प्रकार आहेत, त्याचबरोबर प्रयोगावर एक प्रश्न विचारलेला आहे, एक वचन अनेक वचन यावर देखील प्रश्न विचारलेला आहे, वृत्त अलंकार यावर देखील प्रश्न आहे, विभक्तीवरती आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचबरोबर वाक्प्रचारावर देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर कवितेचे रसग्रहण यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे, वाक्यांचे प्रकार यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा 2021 कोणत्या कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारलेले आहेत याची PDF आपण आपलं विनायक घाय स्टडी नावाचं जे ॲप आहे तर त्याची यादी म्हणजे कोणत्या घटकांवरती किती प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणते प्रश्न विचारलेले आहेत याची यादी आपण आपल्या त्या ॲपवरती आपल्याला उपलब्ध आहे. आपण ती त्या ॲपवर जाऊन पाहू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2019 प्रश्नपत्रिका आहे तर त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. त्यातील मराठी या घटकावरती नेमके कोणत्या उपघटकांवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते पाहणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.